करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सर्वतोपरी दखल घेत आहेत, खबरदारी घेत आहेत। अशा परिस्थितीत प्रभाग क्रमांक 16 मधील मातोश्री नगर येथे एक विदेशी वाहन आणि सोबत दोन विदेशी नागरिक इथे आलेले आहेत। आपण जाणून घेऊया ते कोणाकडे इथे उपस्थित आहेत। आपण इथे बघताय हे विदेशी वाहन आहे, या ठिकाणी पाठीमागे त्याला जोड पण एक वाहन आहे। ते मातोश्री नगर येथे ज्या त्यांच्या हितचिंतकाकडे उतरलेले आहेत, आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया। नेमकं हे परदेशी विदेशी व्यक्ती इथे का आलेले आहेत? आपलं नाव? जॉन्सन। जॉन्सन, तुमच्याकडे कसे आलेत हे माणसं? हे यांना मुंबईला जायचं होतं रात्री। हां, तर तिथून पोलीसवाले म्हटलं त्यांना थांबू आणि सकाळी ते निघणार आहे। तर तुम्ही त्यांच्या बरोबर होते का तिकडून? नाही, मग ते डायरेक्ट आले इथं। त्यांना इथला ऍड्रेस माहिती होता का? ते माझ्या एक मित्रांबरोबर त्यांना पत्ता मिळालेला आहे। पत्ता मिळालेला आहे। किती तास झाले त्यांना इथे येऊन? काल रात्री झाले ते। करोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला इथली सगळी परिस्थिती माहिती आहे, तुम्ही आसरा देताना तुम्हाला भीती नाही वाटली का काही? त्यांच्याकडे गव्हर्नमेंट एम्बसीचं लेटर आहे। ओके, जर्मन एम्बसी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यांनी लेटर दिले मेडिकल परत जाण्यासाठी, त्यांचा मेडिकल सर्व झालेला आहे। ओके, ते भारतात किती महिन्यापासून दिवसापासून इथे आहेत? त्यांच्याकडे पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे काही नाही। तुमच्याकडे काही नाही आहे, त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे आणि त्यांनी ते रेकॉर्ड दाखवलं, तुम्ही त्यावर विश्वास ठेवलेला? गव्हर्नमेंट लेटर आहे त्यांच्याकडे। बरोबर बरोबर। प्रभाग क्रमांक 16 नगरसेवक अनिल ताजनपुरे आपल्या बरोबर आहेत, आपण जाणून घेऊया। अनिल भाऊ, तुम्हाला ही माहिती कशी मिळाली? इथले जे नागरिक आहे मातोश्री नगरचे, ह्या नागरिकांनी मला फोन केला आणि मी इथं तातडीने हजर झालो। त्यामध्ये दोन विदेशी नागरिक, एक महिला एक पुरुष, असे दोघं जण आहेत आणि त्यांनी अजून काही पेपर वगैरे दाखवले नाही आम्हाला। तर आम्ही आता पोलिसांना फोन केला आहे, पोलीस पण थोड्या वेळातच इथं येतील, कारण की ते इथं आल्याने आमच्या उपनगर परिसरातील मातोश्री नगर येथे सर्व नागरिक खळबळीत झाले आणि घाबरून गेलेले आहेत, त्यामुळे त्यांनी मला फोन केला। धन्यवाद। आपण बघत आहात सगळी परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे आणि या पार्श्वभूमीवर मातोश्री नगर येथील जॉन्सन या स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या परिचयाच्या असल्यामुळे ह्या दोन विदेशी नागरिकांना रात्रभर या ठिकाणी आसरा दिलेला आहे। थोड्याच वेळेत या ठिकाणी वैद्यकीय पथक आणि पोलीस प्रशासन उपस्थित होईल। धन्यवाद।